त्यांनी जे सांगितलं त्यावेळेस खासदार किरीट सोमय्या होते, तर त्यावेळेस खासदार किरीट सोमय्या नव्हते हे त्यांनी पहिले माहिती घ्यावी. ज्यावेळेस हे डम्पिंग ग्राउंड आलं इथे, हे मुंबई महानगरपालिकेचं आहे, हे मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे आणि याला महापौर असताना दत्ताजी दळवी यांनी ते इथे शिफ्ट केलेलं आहे. त्यावेळेस कदाचित मंगेश सांगळे आमदार असतील मनसेचे, परंतु त्यावेळेस खासदार किरीट सोमय्या नव्हते. त्यावेळेस खासदार किरीट सोमय्या नव्हते. ठीक ठीक ठीक. आता हा नाही, त्या टायमाला सोमय्या हे खासदार नव्हते. त्या टायमाला हा जो प्रोजेक्ट आणलेला आहे हा माननीय दत्ता दळवी ज्या टायमाला इथे महापौर होते आणि त्यांनी इकडे आणलेला आहे, त्यांनी इकडे आणलेला आहे. आणि त्यावेळेस सगळ्या विक्रोहीकरांनी, कितीतरी लोक होते त्या लोकांनी याचा विरोध केलेला, पण दत्ता दळवी यांनी ऐकलं नाही. आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे सुनील राऊत आमदारांचा हात. ठीक आहे, वंचितचं काय म्हणणं आहे, काय काय डम्पिंगचा काय मुद्दा आहे? डम्पिंगचा बोला बोला. डम्पिंगचा हा खूपच आमच्या विभागातील गंभीर मुद्दा आहे. ऐकायचं का मावशी? मावशी ऐकायचं की नाही? ऐकायचं की नाही? ऐकायचं की नाही? तुमच्यासोबत आहे ना प्रकाश आंबेडकर, तुमच्यासोबत आहे ना, त्यांच्या कार्यकर्त्याचं ऐकणार की नाही? का त्यांना असंच हे करणार? मग गंभीर डम्पिंग ग्राउंडचा जो मुद्दा आहे खरंच खूप गंभीर आहे. याच्यामध्ये आमच्या विभागातील रोगराई पसरतात. जसं तुम्ही म्हणालात, आम्ही सर्व पक्षीय तिकडे आंदोलनसुद्धा केलेलं आहे, परंतु विषय असा होतो की जो कोणी हा विषय घेऊन एकटा जातो तो नंतर माहिती पडतो काहीतरी तो मोठा झालेला असतो. अरे बापरे, एवढा हे लोकशाहीमध्ये असंच असतं? मुद्दे उचलले जातात, पुढे काय होतं काय कळत नाही. काय झालं? त्याची पूर्ण महानगरपालिकेची प्रोसेस डिझाईन आहे. जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने जर बघा साहेब कचरा होतो तर तिथे डम्पिंग ग्राउंडची पण गरज आहे. इथे जेव्हा डम्पिंग ग्राउंड झालं त्याच्या अगोदरचं कुठेतरी बंद झालं होतं आणि इकडून जेव्हा डम्पिंग ग्राउंड जाईल ते पुन्हा कुठेतरी सुरू होणार आहे. जर आपल्या मुंबईमध्ये कचरा होतो तर कुठे तो सेग्रिगेशन झाला पाहिजे, तो ड्राय वेस्ट वेट वेस्ट तो वेगळा झाला पाहिजे. प्रोसेस फॉलो न होत असल्यामुळे कोण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे आहे, कोण त्या कॉन्ट्रॅक्टरला सपोर्ट करतो, याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचीच मजा होते. कॉन्ट्रॅक्टरची मजा होते आमच्या, आपण मांडत राहतो एकमेकांची काय ओरडत असतो, कॉन्ट्रॅक्टरची मजा होते. काय नेमकी परिस्थिती आहे विक्रोळीकरांसाठी जर डम्पिंग ग्राउंड चा मुद्दा असेल तर काय कसं पुढे गेलं? सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगायची साहेब, ही आजची जी चर्चा आहे ती विक्रोळीच्या विषयापेक्षा डायव्हर्ट झालेली. सुनील राऊत काय करतात त्याच्यावरती. आता त्यांनी एक महत्त्वाचा विषय मागाशी सांगितला की पाणी नाही मिळत आहे. जिथे डेव्हलपमेंटचा विषय आला, जिथे 30 रूम होत्या त्या बनवून आता 150 रूम बनले आहेत. कन्नमार टागोरनगर डेव्हलपमेंट चालली, नक्कीच लोक वाढल्यानंतर पाण्याचा शॉर्टेज होणार. त्याला सुनील राऊत कसे काय जबाबदार असतील? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ते सांगतात असं की स्टे 3rd day उठला तर त्यांना तेवढंच काम होतं का? निवडून आले आणि 3rd day सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे उठवा आणि लोकांना वास येऊ द्या. कुठला लोकप्रतिनिधी असं सांगतो का की माझ्या विभागातल्या लोकांना त्रास होऊ दे? ही लोकांची दिशाभूल करायचं, कारण ह्यांचा खासदार कधी लोकांना दिसत नाही, समाजात फिरत नाही. एक आमदार वन साईड बॅटिंग चांगली करतोय, त्यांचे भाऊ 100 दिवस जाऊन पण जेलमध्ये गेल्यानंतर पण हटले नाहीत पाठी. मग आता कुठेतरी यांना डॅमेज करण्यासाठी काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय. सुनील राऊत कशा पद्धतीने लोकांच्या मनात घर करत चालले आज आमच्या. सुनील राऊत हा मुद्दा बाजूला, सगळ्यांनी एकत्र येऊन काय केलं तर डम्पिंगचा प्रश्न 100% सर्वांनी एकत्र येऊन आम्ही त्या मुद्द्यावरती लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांचे प्रयत्न चालू आहेत आणि खासदार सोबत येऊ दे आणि जाऊ आपण एकत्र. जर जाहीरनाम्यामध्ये डम्पिंगचा मुद्दा असेल 100% जाहीरनाम्यामध्ये डम्पिंगचा मुद्दा असेल, महत्वाचा असणार. डम्पिंगचा हा महत्वाचा विषय आहे, तो असणारच आहे. डम्पिंग ग्राउंड आहे, कन्नमरनगरचं हॉस्पिटल आहे, आता जे निकृष्ट दर्जाचे जे कामं चालले आहेत, रस्त्याची कामं चालले आहेत, गेली वर्ष झालं कॉन्ट्रॅक्टर त्याची काळजी करत नाही. कॉन्ट्रॅक्टरला पकडल्यानंतर 7-8 महिन्यापासून तुमचं सरकार आलं, सरकार कॉन्ट्रॅक्टर ह्यांचेच आहेत अजून. प्रशासक नेमलाय ना, प्रशासक जे दिलेली आहे ते संपलं ना. जे निविदा झालेल्या आहेत, निविदा काढल्या गेलेल्या आहेत, जे काही पोहोचले ते पोहोचलेले आहे. कॉन्ट्रॅक्टर अगदी थोडक्यात सर, खासदार दिसत नाही म्हणतात. आज वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेला आमचा विक्रोळीचा आतापर्यंतचा एस्केलेटरचा विषय, त्याच्यानंतर पूर्व पश्चिम जोडणारा रस्ता, त्याच्यानंतर आता दिवरचं हे जे काय आहेत या सगळ्या गोष्टी खासदारांनी स्वतः हजर राहून लोकांमध्ये साई आज पूर्ण त्या विभागात. ठीक आहे विक्रम.